गावकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अरबिंदो कंपनीवर धडक मोर्चा काढला. सुरक्षा रक्षकांनी अटकाव केल्यानंतरही प्रकल्पग्रस्त कंपनीच्या आवारात घुसून कंपनीचे काम बंद पाडले. परिसरात आंदोलनाचा पवित्रा घेतला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 7 दिवसांच्या आत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. अरविंद खुली कोळसा खाण बेलोरा खाणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या भागातील किलोनी टाकळी जेना पानवडाळा या भागातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐरणीवर आहे. याकडे कंपनी दुर्लक्ष करीत आहे. भाजपा जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांच्या नेतृत्वात आज शुक्रवारी गावकऱ्यांनी अरविंदो कंपनीच्या विरोधात मोर्चा काढला. गावकऱ्यांचा हा मोर्चा दडपण्यासाठी कंपनीने सुरक्षा रक्षक लावले. मात्र गावकरी कंपनीच्या आवारात घुसून डागा माइन्स मधून साचलेले पाणी काढणाऱ्या मशीन बंद केल्या, तसेच इतर कामे सुद्धा बंद पाडली व या परिसरात आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलनाचे रुद्र रूप बघता ठाणेदार बिपिन इंगळे सह पोलीस निरीक्षक मुळेंसह पोलीस ताफ्यासह दाखल झाले. त्यानंतर कंपनीचे अधिकारी यांनी स्थानिकांना रोजगार देण्याचे, परिसरातील संपूर्ण शेती संपादित करणे, डागा खदानीतून निघणारे पाणी शेतकऱ्यांना देणे, शेतीला योग्य मोबदला देणे या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज BHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.